कैमेरा मध्ये वैभव तो काढलाय तू उच्च चहा चेंडू पुढचा चेंडू दिशा दिली एक
स्वागत चौकरण सचिन उच्चन पाटील यांचं, फलंदाज दिनेश जो गोलंदाजी मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 9 धावा दिल्या होत्या 64 फेकत असताना, परंतु धावसंख्येचा विचार करा 20 धावा धावफलकावर, अद्याप 33 धावांची गरज असेल, येणारे 11 चेंडू आणि 33 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर, उच्चन पाटीलचा हा चेंडू अम्यूट गाय इन करून पूर्ण केलाय. नरेश पाटील थोडासा पहिल्या चेंडूने चौकार केल्यानंतर हा चेंडू निर्धाव फेकलाय, परंतु निर्धाव चेंडू फेकल्यानंतर आपण पाहिलं एसटी रक्षकावर धाव काढण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच आपण पाहतोय चाचावर भतीजा मैदानावर उच्चन पाटील आणि नरेश पाटील हे मैदानावर पाहतोय, कारण 20 धावा धावपलकावर 10 चेंडू आणि गरज असेल ते 33 धावांची. उच्चन पाटीलचा हा चेंडू चेंडूला उच्च ऋषिकेश महिना खोलू शकला नाहीये, परंतु काल 12 चेंडूमध्ये 45 धावा चेस होताना पाहिला, सामना टाय झाला होता, परंतु कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे माझा संघ परास्त झाला होता. त्यानंतर आज 200 संघ असतोय शेवटच्या षटकामध्ये 27 धावांची गरज असताना तो धावीने सामना परास्त झालाय. गोलंदाज उच्चन पाटील सहा चेंडू 9 चेंडू गरज असेल 33 धावांची. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडू चौकार नंतर शॉर्ट पिच चेंडू बॅटरने चेंडूचा सांगता होते 8 चेंडू आणि 33 धावा. समीकरण जबल होत चाललंय, समीकरणाचा आपण विचार केला तर ऑडियन्स स्कोरचा आपण विचार केला तर सामना 60-40 आहे, 60% सामना हरिग्राम संघाच्या बाजूने, 40% सामना हा आपण जर पाहिला तर तत्काळ संघाच्या बाजूने 5 मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला, तसं होऊ देईल का? गोलंदाज उज्जन पाटील आणि समोर फलंदाज कुशल भगत, म्हणजे बॅट आज शांत आहे, बॅट मॅनामध्ये ठेवली आहे का हा प्रश्न चिन्ह आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सूर्य एक फटका चेंडू डीप मिड विकेटला, एका चेंडू अडवलाय, फेल केलाय, 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात, परंतु धावसंख्येचा विचार केला 32 धावांची गरज असेल येणाऱ्या काही चेंडूमध्ये. या षटकाचा विचार केला 5 चेंडूची पैकी 7 चेंडू आणि 32 धावा, 5 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर सामन्याचं वेगळं चित्र पाहायला मिळेल. आणि बॅटे मारण्याचा प्रयत्न केला आहे, काही निशाणा निर्धाव चेंडू सांगता होते. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे, 3 षटकामध्ये धावपळ धावा 1-1 धावा, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 4-2 शेवटच्या षटकाचा जर विचार केला, धावसंख्येची 21 धावा, त्या 32 धावांची गरज आहे प्रत्येक चेंडूची षटकात मारावं लागेल. परंतु गोलंदाज छोटा उस्मान, गोलंदाज छोटा उस्मान या नावाने ओळखला जाणारा राहुल भोपी मैदानावर आहे. चांगली कामगिरी आज खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग, परंतु पुढचा या पुढचा सामना असणारी आहे एक बिग फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रेडगर आणि अकुर्ली या दोन संघामध्ये रेडगर संघ व्हॉट्सअप करू का फोटो मी
आज रणनीति मात्र आपण त्रिग्राम संघाचा दुसरा षटक फेकणारा गोलंदाज छोटा उस्मान आता चौथा षटक फेकतोय, म्हणजे संघाची रणनीती मात्र आहे मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सोपान मात्र याला पाहतोय तर लॉंगरला मुंजन पाटीले तर सुरेख गोलंदाजी 6 चेंडू 32 धावा. हा चेंडू पहिलाच मिसली, म्हणजे चेंडूच धाव घेण्याचा कोणताही माणूस नाहीये, म्हणजे एक धाव होती पंचाचा इशारा आमंत्रचा. या आमंत्रदाव्या संघ जाऊन पोहोचला 22 धावसंख्येवर. या ठिकाणी 2 धावा सहजरित्या होऊ शकल्या असत्या, परंतु कुशल भगत त्याचा या स्वतःवर असलेला विश्वास क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची ती उमद आहे आणि ते मैदानावर सिद्ध करावी लागेल. 6 चेंडू आणि 31 धावांची गोलंदाजी मार्फत राहुल गोपी सुरेख फटका मॅचच्या मधोमध चेंडू लॉग आउट आणि लॉग आउटच्या मधून पंचाचा इशारा 6 धावा. नक्कीच पंढरपूरचा विठ्ठल हा विठ्ठल माऊली काही बालेट असेल हरिग्राम संघ वेळेचं बंधन प्रत्येकासाठी आहे आणि या स्पर्धेचा नियम आहे वेळ कोणासाठी थांबणार नाही, ते वेळेसाठी प्रत्येकाला थांबावं लागेल आणि 2 धावांची पॅनल्टी मोजावी लागेल हा स्पर्धेचा नियम. गोलंदाज 5 चेंडू 25 धावा 5 चेंडू 25 धावा धावसंख्येचे 28 धावपटकावर गोलंदाज राहुल गोपी त्याचा पुढला चेंडू स्लोबर चेंडूची फेकी केली आहे. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला जातोय. शस्त्रक्षक दाणीवर तैनात आहे. एक धाव पूर्ण एकीला दुसरी मध्ये कन्वर्ट केले आहे. या 2 धावीने संघ धावत पोहोचतोय 30 या धावसंख्येवर. तर पहिल्या षटकामध्ये धावपटकावर महेश जाधव याने 12 धावा खर्च केला होता. 2 षटकांचा अपवाद वगळता चांगली गोलंदाजी त्यानंतर सचिन तेंडुलकर याने फेकलेलं 4 धावा आणि 3 फलंदाजांना बाद केलं होतं. धावसंख्येचा विचार केला 23 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 23 धावा सुरेख फटका चेंडू सी बापा 6 धावा सावधान अद्याप जिवंत आहे. नक्कीच धावसंख्या 36 धावसंख्या जर आपण विचार केला 36 धावा धावपटका लागल्या 3 चेंडू आणि 17 धावांची गरज. या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या गोलंदाजाने 17 धावसंख्या जर आपण पाहिली तर पायाचे गोण्यासाठी खतरा ठरतोय. तर समोर असल्या प्रेक्षकांवर शस्त्रक्षण करतोय. आपण कोणताही गोंधळ करू नका. गोलंदाज राहुल गोपी 3 चेंडू 17 धावा स्लोबर चेंडूची फेकी केली आहे. पंचाचा इशारा तो ऑप्टिकच्या बाहेर जाणार चेंडू अंबांतर गोलंदाजच्या स्वरूपामध्ये एक धाव एकत्र वेळेस संघ धावत पोहोचताय. 37 या धावसंख्येवर 3 चेंडू 16 धावा सामना रंगतदार होत चाललाय. जो सामना पाहिला होता 3 चेंडू 14 धावा बोनस संघात बॅक टू बॅक 2 षटकार आणि शेवटचा चेंडू ते सामना गमावला होता. म्हणून गोलंदाज राहुल भोपी याला देखील आज पाहतो एक घाम फुटलाय कारण गोल फलंदाजीसाठी अनुकूल असते खेळपट्टी. हा चेंडू पुन्हा एकदा अर्धकटी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. विशाल पाटील सर रसायनी आणि संदीप पाटील रिस या 2 पंचांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेला. 2 चेंडू 16 धावा 1 नंबर 1 नंबर 2 चेंडू 16 धावा गदारोळ करायचा नाहीये या ठिकाणी. धक्का संघ 2 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. धावसंख्याचा जर विचार पाहतोय 2 चेंडू 16 धावा पंचांचा पवन कोणी अक्ष घेण्याचं नाहीये. पार जाईल का या ठिकाणी क्षेत्ररक्षक पूर्ण आठवडलाय सुरेख क्षेत्ररक्षक आणि 1 चेंडू 7 धावांची ऑब्जेक्टला फक्त शिल्लक आहे आणि या 1 चेंडू आणि 16 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत 1 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. क्रिकेटमध्ये कोणताही फटका नाही की त्या चेंडूवरती जास्त धावा पाहायला मिळतील. 16 धावा 1 चेंडूने 9 धावा चेस होताना पाहिल्या. हा चेंडू
पंचाचा इशारा येतो लेग स्टिकच्या बाहेर जाण्याचे चेंडू अभंतर अभंतर धावीने संघ जाऊन पोहोचलाय 38 या धावसंख्येवर. एक चेंडू 15 धावा. जर मागच्या चेंडूवर जर चौकार गेला असता तर समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु हा चेंडू निर्णायक चेंडू कामगिरी करणारा अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. फलंदाजी करीत असताना 9 चेंडू मध्ये 22 धावा 2 षटकार 1 चौकार. गोलंदाजी करीत असताना एका षटकामध्ये 4 धावा आणि विकेट हॅटिंग साध्य करणारा सचिन गुरविंदे या 7 हिरो मॅन ऑफ द मॅच अप्रतिम कामगिरी करणारा खेळाडू. तर मी विनंती करेन अनंता गोविंद पाटील की आपल्या शुभास या ठिकाणी 7 विनंती पुरस्कार द्यायचे. अनंता गोविंद पाटील त्यांना विनंती असेल तर सचिन गुरविंदे आज सगळ्या फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. त्यानंतर गोलंदाजीमध्ये विकेट हॅट्रिक मिळवली आहे. तर आज